hi friend we are going to learn some suffixes in the previous video we have seen some nouns today we are going to learn some adjectives by using some suffixes for example ous y एबल और आई बी एल ई फुल एफ्यू एल ए एल ई एन टी और ए एन टी आई वी ए आर वाई और ओ आर वाई आई सी ई एन ए टी ई एसओ एम वाय तर मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नाऊन्स काही सफिक्स अक्षरांचा उपयोग करून कसे बनवतात हे आपण शिकलो आता या व्हिडिओमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह कसे बनवतात काही सपिक्स यांचा उपयोग करून या ठिकाणी आपण पाहणार आहोत मी तुम्हाला काही सपिक्स आज या व्हिडिओमध्ये कोणते वापरायचे हे याआधी सांगितलेलंच आहेत फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी काही उदाहरणं घेणार आहोत तर पहिला आपण घेणार आहोत बघा सपिक्स ओ यू एस याचा उपयोग करून एक ॲडव्हान्टेज हा एक शब्द आहे आणि त्यापासून ओ यू एस या सपिकचा उपयोग करून ॲडजेक्टिव तयार होतं ते म्हणजे ॲडव्हान्टेजियस दुसरा शब्द आहे ॲन्शिटी त्यापासून ॲन्शियस हे ॲडजेक्टिव तयार होतं त्यानंतर करेज करेजवरून करेजियस त्यानंतर ग्लोरी ग्लोरीवरून ग्लोरियस इन्फेक्ट इन्फेक्शियस जॉय जॉयस त्यानंतर पुढचा शब्द बघा मेरॅकल मेरॅक्युलस त्यानंतर मिच्चिप त्यापासून मिच्युअस हा शब्द तयार होतो त्यानंतर आपण वाय या शपिकचा उपयोग करून आपण या ठिकाणी काही ॲडजेक्टिव बनवणार आहोत त्यापैकी पहिला शब्द आहे अँगर त्यापासून अँग्री हे ॲडजेक्टिव तयार झालं ब्लड ब्लडी त्यानंतर क्लाऊड क्लाऊडी फायर फायरी ग्रास ग्रासी त्यानंतर पुढचं सपिक्स आहे बघा एबल टू किंवा आय बी एली त्यामध्ये पहिला शब्द आहे बघा ॲक्सेप्ट ॲक्सेप्टेबल त्यानंतर ॲडमायर तर त्यापासून ॲडजेक्टिव्ह बघा ॲडमारेबल त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲडवाइस ॲडवायजेबल ईट एटेबल हॉरर हॉरिबल मेमरी मेमोरेबल त्यानंतर पुढचं सफिक्स बघा एप्यूएल या ठिकाणी शब्द बघा केअर त्यापासून शब्द तयार होतो केअरफुल ड्युटी ड्युटीफुल ग्रॅटिट्यूड ग्रेटफुल हार्म हार्मफुल हेल्प हेल्पफुल त्यानंतर पुढचा शब्द प्लेंटी प्लेंटीफुल पॉवर पॉवरफुल स्किल स्किलफुल त्यानंतर पुढचा शब्द बघा सक्सेड सक्सेसफुल त्यानंतर टियर्स टियरफुल त्यानंतर आपण पुढचा सफिक्स येणार आहोत बघा ए एल ए एल या अक्षरांचा उपयोग करून या ठिकाणी आपण ॲडजेक्टिव्ह बनवणार आहोत त्यामध्ये पहिला शब्द आहे बघा कंडिशन कंडिशनल फेस फेशियल इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्शियल त्यानंतरचा पुढचा शब्द मशीन मेकॅनिकल त्यानंतर पुढचा शब्द बघा मेडिसिन मेडिसिनल त्यानंतर टाईप टिपिकल त्यानंतर पुढचं सपिक्स बघा ई एन टी किंवा ए एन टी त्यामध्ये पहिला शब्द बघा ॲपियर ॲपियरंट कन्सल्ट कन्सल्टंट त्यानंतर कन्व्हिनियन्स कन्व्हिनियंट पुढचा शब्द डिपेंड डिपेंडंट त्यानंतर ओबे ओबेडियंट त्यानंतर पुढे बघा सपिक्स आय व्ही ई -E. तर त्यामध्ये पहिला शब्द बघा आर्ग्युमेंट याला आपण सफिक्स जोडणार आहोत आय व्ही ई -E, आर्ग्युमेंटिव्ह त्यानंतर कन्क्ल्यूड कनक्ल्युजिव त्यानंतर क्रिएट क्रिएटिव इफेक्ट इपेक्टिव त्यानंतर पुढचा शब्द एक्सपान एक्सपेन्सिव त्यानंतर प्रिस्क्राईब प्रिस्क्रिप्टिव क्वालिटे क्वालिटेटिव त्यानंतर सक्सेड सक्सेसिव त्यानंतर ए आर वाय किंवा ओ आर वाय या सपिक्सपासून आपण काही ॲडजेक्टिव्ह बनवणार आहोत बघा ॲडवाईज ॲडवायझरी त्यानंतर एक्झाम्पल एक्झाम्पलरी पुढचा शब्द एक्सलेम एक्सलेमेटरी इमॅजिन इमॅजिनरी त्यानंतर बघा आय सी या सपिकचा उपयोग करून आपण काही ॲडजेक्टिव्ह बनवणार आहोत त्यामध्ये पहिला शब्द बघा आर्टिस्ट आर्टिस्टिक क्लायमेट क्लायमेटिक एनर्जी एनर्जेटिक जायंट झिगॅन्टिक हिस्ट्री हिस्टॉरिक त्यानंतर सायन्स सायंटिफिक पुढचा शब्द सिम्पथी सिम्पथेटिक त्यानंतर इयन या सफिक्सचा उपयोग करून आपण काही ॲडजेक्टिव्ह बनवणार आहोत बघा अर्थ अर्दन त्यानंतर फ्रीज फ्रोझन त्यानंतर पुढे बघा ए टी या सफिकचा उपयोग करून आपण काही ॲड्जेक्टिव्ह बनवणार आहोत अपेक्षण अपेक्षनेट त्यानंतर फॉर्च्यून फॉर्च्युनेट त्यानंतर सम एम ई -E, या सपीकचा उपयोग करून आपण काही ॲड्जेक्टिव बनवणार आहोत बघा ऑसम त्यानंतर ट्रबल ट्रबल सम त्यानंतर वाय या सपीकचा उपयोग करून आपण काही ॲडजेक्टिव बनवणार आहोत त्यामध्ये पहिला शब्द बघा फ्रेंड फ्रेंडली लव लवली सिस्टर सिस्टरली वीक वीकली वर्ल्ड वर्ल्डली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही सपिक्सचा उपयोग करून या ठिकाणी आपण काय बनवले आहेत ॲडजेक्टिव्ह बनवले आहेत आता इथे काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत प्रत्यय जोडताना काही शब्दांच्या स्पेलिंगमध्ये काही बदल होत असतात ही गोष्ट आपण चांगली लक्षात ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह फॉर्म किंवा परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न येतो मेक न्यू वर्ड्स बाय यूजिंग सपिक्स तर त्याप्रमाणे आपण अशा प्रकारे काय करू शकतो हे ॲडजेक्टिव आपण बनू शकतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही सपिकचा उपयोग करून आपण नाउस बनवले होते आता या व्हिडिओमध्ये आपण सफीकचा उपयोग करून ॲडजेक्टिव बनवलेले आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत धन्यवाद